하겠습니다. 네, 있습니다. समृद्ध बघा, तुम्ही सप्त इंदकेसरी बघा सुरू बघताय. तुम्ही समृद्ध मान भरतकेसरी पुसेगाव इंदकेसरी म्हणजे ट्रिपल इंदकेसरी हरण्या बघताय. भावऱ्या 50-50 आपण बघताय. बघा आजची सजावट तुम्हाला कशी वाटली नक्की आपल्याला कमेंट करून सांगा. तर आजच्या दिवसात सोन्याचा पेहरा असणारा आपण सर्जा बघताय. आपली महाराष्ट्राची शान आणि बिंजोड मध्ये खूप नाव गाजलेला मथुर. समोरच बघा तुम्ही डिस्को बघताय. विष्णू सेठ यांचा डिस्को बेल बघताय. कारण की तुम्ही सुंदर आणि प्रेमला असा वासरू बघताय. तर शुभ सकाळ मित्रांनो, सर्वांना 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या खूप शुभेच्छा. आणि आता तुम्ही माझ्या मागे बघताय सुंदर निंबाळकर सरांचा सुंदर. आज सुंदरची शर्यत देखील जमलेली आहे आणि आजची फाटी आहे देसाईची फाटी, खूप नामांकिताची फाटी. तर खूप नामांकिताच्या आज बैल येणार आहेत आणि मोठ्या मोठ्या शर्यती देखील आपल्याला बघायला भेटणार आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणते कोणते नंदी आलेले आहेत ते, आणि बाकीच्या पण आपले व्हिडिओ आहेत त्यामध्ये तुम्हाला सेपरेट अशा व्हिडिओ बघायला भेटतील. ज्या पण मोठ्या शर्यती आहेत त्यांच्या व्हिडिओ बघायला भेटतील. सो चला आता डायरेक्ट आपण फाटीमध्ये जाऊया. फाटी आता या साईडला आपण बघतोय. उद्घाटन चालू आहे मैदानाचं, सावली मैदानाचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज भारताचा प्रजासत्ताक दिन आहे. 75 वर्ष झाली भारत प्रजासत्ताक दिन करून, आणि त्यातले त्यात या वर्षी 75व्या वर्षी रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आपण 500 वर्षाच्या नंतर केलेली आहे अयोध्येमध्ये. आणि या अतिशय आनंदमय वातावरणामध्ये 51 वर्षे आपल्या या देसाई पाचपाड्याच्या शर्तीचा आज आपण 51 वर्षेच एक वाढदिवस साजरा करत आहोत. आणि या निमित्ताने हजारो शेकरे शौकीन इथे उपस्थित राहणार आहेत आणि शेकडो बैल आणि शेकडे येणार आहेत आणि सर्व याचा आनंद लुटणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या देसाई गावाचं नाव आहे. का कधी शर्ती होतील ना होतील, पण 26 जानेवारीला हा अड्डा दरवर्षी होत असतो. यावर्षी तर अजून आनंदाने आणि उत्साहाने आपण करू. सर्व एकत्र येऊन सर्व बालमित्रांना, आमचं सर्व मित्रपरिवार आणि या सर्व संस्थेचे अध्यक्ष कमिटी सर्व एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने आनंदाने हा सण साजरा करतील. हे शर्यती न करून आम्ही एक सणच आणि एक साजरा करत असतो. आणि या सणांमध्ये सर्व ग्रामस्थ सामील होत आहेत, त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आता लवकरच अड्डा चालू होईल, त्यांना सर्वांना शेकडे शौकींना सुद्धा शुभेच्छा देतो. या देसाई गावामध्ये 51 वर्षे झाली. एके गावामध्ये येताना मंदिर, तिथं मंदिर उभारलेलं आहे. आता पहिलं मंदिर नव्हता, छोटस होत, खाली लेप्पा होता. आता मंदिर उभारलेलं आहे. म्हणून जे आम्ही 500 पारे पाच होत, पण 51 वर्ष झाली एवढ्या शर्ती आम्ही करतो. 26 जानेवारीला शर्ती करतो. त्या पण देवाच्या नावात देसाई गावामध्ये 5 पारे आहेत. ते जेवढे पैसे मिळेल जे बसत होईल तेवढी आम्ही 5 पाऱ्यांना पुस्तक मंदिरात मदत करतो. आम्ही स्वतःच्या कमाईसाठी करत नाही, आमची मुला बाला पावसासाठी करत नाही. आम्ही या गावासाठी करतो, नावासाठी करतो, देशासाठी करतो, राष्ट्रासाठी करतो. तुझा आम्ही देसाई गावासाठी मरू किंवा जगू, पण हा हेतू आमचा पूर्ण करू. समोरच बघा तुम्ही डिस्को बघताय. विष्णू सेठ यांचा डिस्को बेल बघताय. कारण की भरपूर दिवसानंतर बोलता येईल, कारण की आपल्याला भरपूर टाइम झाला अड्ड्यामध्ये आपल्याला बघायला नव्हतं भेटत. तर फायनली आज आपल्याला तो बघायला भेटा. आज काय पडणार आहे फेरा या शर्यत बघायला भेटते ते पण आपण दादांशी बोलूया. आणि पायाला आय थिंक जखम झालेला आणि मानेचं देखील त्याची दुखापत होती, तर त्याबद्दल तो थोडा बॅकफुटला होता म्हणजे समोर येत नव्हता स्क्रीनच्या.
आता पहिल्यांदा आपल्याला अड्ड्यामध्ये दिसतंय, तर नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे पुढची गोष्ट याची, जी पण आता वाटचाल आहे. बघा फुल ॲक्टिव्ह झालेलं आहे डिस्को, तुम्ही समोरच लक्षात बघताय. आणि मॅगी आजची सजावट तुम्हाला कशी वाटली नक्की आपल्याला कमेंट करून सांगा. आणि एका पाठीवर एका पाठीच्या एका बाजूला आपलं भारताचं फ्लॅग कोगलेलं आहे, आणि दुसऱ्या साईडला आपण बघतो प्रभू श्रीरामांचं नाव कोगलेलं आहे, जय श्रीराम करून. भावऱ्या 50-50 आपण बघतोय. बघा भावऱ्या कसं फुल ॲक्टिव्ह आहे, आणि भावऱ्या आता भिंजोडमध्ये नक्कीच मोठं असं नाव करते. तुम्ही बघितलं असेल भरपूर अड्ड्यामध्ये भावऱ्याच्या शर्यती वगैरे, काय सांगाल भावऱ्याच्या फिटनेसबद्दल. बघा हाईट वगैरे आता वाढलेली आहे भावऱ्याच्या, आणि पाठीवर आपलं 50-50 ब्रँड. समोरच बघा तुम्ही सुंदर आणि प्रेमल असं वासरू बघताय, शांत स्वभावाचं वासरू. किती महिन्याचं आहे वासरू? नाव काय वासरूचं? बिट्टू आहे ना. बिट्टू आहे का? आणि आपल्या दावणीला अजून कोणते कोणते बैल आहेत? हा कोणता? हौशा. बघा आणि आपल्या चार शर्ती या सीझनला जिंकलेल्या आहेत. आणि आजची हे देखील बघा त्याची रंगोरंगोटी म्हणजे कशा पद्धतीने सजवलेलं आहे. आपला भारताचा तिरंगा त्याच्या पाठणावर कोगलेला आहे. आणि अजून कोणते आहेत? लक्ष. हा का? हा लक्ष आहे. समोरच बघा तुम्ही लक्ष बघताय आपली महाराष्ट्राची शान, आणि भिंजोडमध्ये खूप नाव गाजलेला मथुर राहुलबाई यांचं मथुर, त्याच्यावर किती पण बोललो ते कमीच आहे. पण प्रत्येक जागेवर नाव कमवलेलं आहे बैलाने. आज देखील तर नक्की असं मोठं असं नाव करणार आहे, कारण की देश तुम्ही स्क्रीनवर बघत आहात बिग शॉट लक्षा. बघा आपल्या ध्वज त्याच्या पाठणावर आहे 26 जानेवारी निमित्त, त्याच्या पाठणावर आपल्या भारताचा फ्लॅग देखील आहे. बघा कसा फुल ॲक्टिव्ह होता, कारण त्याने शिंग बघा शिंगणवरून तुम्ही समजलं असाल त्याने किती सारी इथं माती बघा आता पूर्ण उकळून टाकलेली फुल ॲक्टिव्ह आहे आज बैल. तर दादा आज कसा काय नियोजन असणार आहे आपल्या बिग शॉट लक्षाचा? गाडी जमलेली आपली, लवकरात लवकर गाडी करायचा प्रयत्न करू. आणि आज सुंदर अशी सजावट आपण बघतोय, एका पाठीवर आपला ध्वज आणि दुसऱ्या साईडला त्याचं नाव बिग शॉट, तर काय सांगाल त्याच्याबद्दल? त्याच्याबद्दल काय, आज प्रजासत्ताक दिन आहे आज, म्हणून त्यानिमित्त आज तिरंगाचं आपण चित्रीकरण केलेलं आहे. आणि नामांकित अशी फाटी आपली देसाईची हो, तर काय सांगाल फाटीबद्दल? फाटी तर खूप छान आहे आणि खूप वर्षांची परंपरा आहे देसाईचा अड्डा, आणि खूप चांगला अड्डा असतो. ठीक आहे, चला तुम्हाला शुभेच्छा देतो मी शर्यतीसाठी. समोरच बघा तुम्ही वरबचा बिरजा बघताय, बघा देखण्याचं रूपाचं नंदी. बघा फिटनेस देखील बघा बैलाची कशी सुंदर आहे, आणि बैलाने फुल ॲक्टिव्हपणे दाखवलेलं आहे. खाली बघा पूर्ण माती उकळून टाकलेली आहे त्याच्या शिंगांनी, फुल ॲग्रेसिव्ह आणि ॲक्टिव्ह. तुम्ही समोरच मान भरकेसरी पुसेगाव इंदकेसरी म्हणजे ट्रिपल इंदकेसरी हरण्या बघताय. बघा हरण्याची एंट्री आताशीच मैदानात झालेली आहे, आणि आजची रंगोरंगोटी पण बघा म्हणजे कशा पद्धतीने सजवलेलं आहे ते देखील बघा, कारण की आज प्रजासत्ताक दिनानिमित्त हरण्याला बघा आपला तिरंगा देखील त्याच्या पाठीवर कोरलेला आहे. आणि या बाजूला आपण हेमंतदादा यांना बघतो, तर त्यांच्याशी पण शक्य झालं तर आपण नक्कीच संवाद साधू. आणि खूप सारे हरियाप्रेमी देखील आता जमा होते इथे, आणि बांद्याची लोकेशन देखील थोडी अड्ड्यापासून लांब आहे म्हणून जास्त करून प्रेक्षकांना आयडिया नाहीत की कुठे नक्की बांधल्या, पण जसं जसं पब्लिकला समजेल तसे जे आपल्याला ते गर्दी बघायला भेटेल. आणि आज मोठी अशी शर्यत हरण्या आणि बकासूर देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे आपल्या चॅनलवर, तर नक्कीच व्हिडिओचा आनंद घेत राहा आणि व्हिडिओला लाईक द्या.
समोरच बघा तुम्ही वरदान बघताय, वरदान 50-50 आणि शर्यत देखील जमलेले वरदानची. आता पाठी दाखवण्यासाठी घेऊन आलेले आहेत वरदानला. बघा इथे समोरच लाईव्ह स्क्रीन देखील सुविधा केलेली आहे आणि किती सारे बैलगाडा प्रेमी त्याचा आनंद देखील घेत आहेत. आणि आज मानाचं असं मैदान, देशाचं मैदान, बघा किती सारे बैलगाडा प्रेमी आपल्याला दिसतात. बघा आणि झाडावर देखील प्रेक्षक चढून आनंद घेत आहे शर्यतीचा. तर छत्रपती शिवाजी महाराजांना आपण वंदन करून आता या बाजूला बघा आपण स्टेज बघताय आयोजकांचं. आणि इथं नामांकित असे हस्ते देखील बसलेले आहेत. या बाजूला आपण विष्णू शेट्टी यांना बघतोय आणि इकडे बघूया अजून कोण कोण आहे. तर दादा नमस्कार, आपलं नाव सांगा. सुभाष पाटील. आणि आज इथं आपण कोणती कोणती बैल घेऊन आलोत आपली? एक मोठा सम्राट आहे. हा पहिला मोठा सम्राट का? तो मोठा सम्राट. हा हा बद्री आहे. हा बद्री आहे. छोटा सम्राट. छोटा सम्राट. माद्या. माद्या. काला मुन्ना. काला मुन्ना. आणि पुष्पा. म्हणजे बघायला गेलं सहा नंदी आज तुम्ही घेऊन आले तिथं. तर आज आपल्या किती बैलांच्या आपल्याला शर्यत बघायला भेटतील? आज आमचा उद्देश असाच आहे का, आम्ही बैल तर उजवीनेच पलवतो, आज डावीनेही पलवायची आमची तयारी आहे. आणि या उद्देशातून आलोय की आज तीन शर्यती करायच्या आहे. कारण की देसाईची फाटी खूप नामांकित आणि आपल्या भिंजोडमध्ये खूप जुनी अशी फाटी बोलली जाते. काय सांगाल आजच्या फाटीबद्दल आणि आयोजकांबद्दल? मला तरी वाटते कमीत कमी 50 वर्ष व्हायला आले. देसाईचा अड्डा हा 26 जानेवारीचा फेमस आहे. बरोबर. याच उद्देशाने आम्ही आज एक 8 दिवस आराम दिला होता बैलांना आणि आज दोन्ही साईड खेळायची आमची तयारी आहे. चला दादा शुभेच्छा तुम्हाला. आणि याबद्दल आपण पूर्ण आपली टीम बघते जी बैलाचं पूर्ण देखरेख वगैरे करते. विष्णू शेट यांचा तुम्ही सर्जा बघताय. बघा फुल ॲक्टिव्ह आहे सर्जा, वयाने एवढा मोठा असला तरी पण फिटनेस बघा. आणि त्याच्या बाजूला तुम्ही डिस्को बघताय सर्जा डिस्को जोडी घरचा साज. जसं बोललं तर सर्जा आणि डिस्को यांची जोडी भारी. बघा दोन्ही पण समोरच आहेत सर्जा आणि डिस्को. तर भावांनो कधी आले? कसं वाटलं इथे येऊन? आणि काय नंदी वगैरे घेऊन आलात आज? काय अर्ध्या घाटावरती आहे का? कारण की मी त्या दिवशी आलेलो पण मला भेटला नाही घाटावरती. आपल्या इथे मी भरपूर शोधला पण आपला नंदी नाही भेटला. मरत बघा तुम्ही सप्त इंदकेसरी बकासूर बघताय. बघा आता बकासूरचं रूप बघा किती सुंदर आहे. किती सारे फॅन बकासूरच्या मागे. या साईडला बघा किती सारे पब्लिक आहे. म्हणजे तुम्ही समजलेत असाल कोणता नंदी आहे इथे. चला गेस करा कोणता नंदी आहे इथं. आणि लोकेशन पण बघा थोडी वेगळी अशी लोकेशन. बिल्डिंगमध्ये एवढ्या अड्ड्यापासून भरपूर लांब बांधलेलं आहे बकासूरला. बकासूर बघताय सत्य इंद्र केसरी बकासूर. तर बकासूरला इथे बिल्डिंगमध्ये बांधलेलं आहे. तर पब्लिकने म्हणजे बकासूर प्रेमींनी भरपूरच गर्दी केलेली आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण वाडपर्यंत बिल्डिंग भरलेली आहे. बकासूरवर असणारं प्रेम व्यक्त करत आहेत. बकासूरने कमवलेली पब्लिकने पण आपण फक्त बकासूरवर असणारं प्रेम व्यक्त करतात. तर आजच्या दिवसात पेर सोन्याचा पेहरा असणारा आपण सर्जा बघतोय. भरपूर आपण मैदानामध्ये शोधला पण फायनली आता आपल्याला जाता जाता भेटलेलं आहे. बघा सर्जा 9-9-2. चल चल चल.